सोडून. नाही, आपल्याला कोणी चॉईस दिलेला नाहीये, कळलं? त्या अंकितशी बोलली मी, फायनली 2 दिवसात आपल्याला घर रिकाम करायचंय. त्याच्या आत सगळं पॅकिंग संपवायला हवं का नको? या दिवशी मी तुला सुखात ठेवण्याचं वचन दिलं होतं आणि याच दिवशी मी तुला मोठं घर घेण्याचं वचन देतो. तुझी डायरी, कारण की आपल्याला इथे जायचंय. मिथिला. मी? ओ, म्हणजे काय घर मालकीण बहिणीच्या नावानेच पाहिजे ना. हे घर आपली वाट बघतच आहे. आपणही वाट बघतोय की घराची, पण आता मागे हटायचं नाहीये, कळलं ना? ओके. आणि त्या नवीन घरामध्ये शिफ्ट झाल्यानंतर माझ्या कपड्यांची पायपुसणी जर का तू केलीस, याद राख. शांत हो वहिनी, होईल सगळं नीट. म्हणजे काय, एकीकडे शिवलो की दुसरीकडे उसवेल असच ना? मला काही कळेनासच झालंय. नाही ना, जरा घरात काही बरं झालं तर ऑफिस मध्ये प्रॉब्लेम येतात, ऑफिस मध्ये एक दिवस चांगला गेला तर घरी प्रॉब्लेम येतात. मी काय करू, मला हे काही कळेनासच झालंय ग आई. सगळं छान होईल. बाबांनी एंजल पाठवलाय, सौमित्र. तो सगळं करेल. कोण भरवतो ग सगळं तुझ्या डोक्यात? एंजल बिंजल असं काहीही नसतं मुळात. सौमित्र कोणी एंजल वगैरे नाहीये, सगळं आपलं आपल्यालाच करायला लागतं, कळलं? आणि मी तेच करणार आहे. शांत गो. हे बघ, सगळे जेवायला थांबलेत तुझ्यासाठी. आपण जायचं का खाली? माईच झालंय जेवण, आपण जाऊया. आणि आई, होमवर्क काढून ठेव, मी मॅथ्स घेणार आहे आज. बाबांनी पाठवलेला एंजल नक्की मदत करेल. सगळे तुझे पैसे. आजपासून माधव कामेरकरांचं कुटुंब जिथे राहत ती जागा माझी, ते घर मी विकत घेतोय. घराचे पेपर्स? येस, ऍब्सोल्युटली. हे पेपर्स. त्यात 4 कोटी आहे. 4 कोटी? हा, पण मी तर तुम्हाला 2 कोटी सांगितले होते. काही प्रॉब्लेम आहे का? नाही, काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही दुप्पट रक्कम देऊन घर का विकत घेताय? म्हणजे तुम्ही घाट्याचा सौदा करताय असं नाही वाटत तुम्हाला? हे नुकसान करून माझा किती फायदा होणार तुला नाही कळणार. पण मला पुढे नको. इट्स ओके, इट्स ओके, फाईन. चला मग मी येऊ. सौदा अजून पूर्ण झाला नाही. म्हणजे
हे 2 कोटी तुझेच आहे, पण त्यासाठी तुला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं. काय? मला त्या माणसाचं नाव सांग ज्याने तुला कामेरकरांना धंदा बाहेर काढायचा. आणि ही डील जर का आत्ता झाली नाही ना, तर एवढी मोठी रक्कम त्या जागेसाठी कधीही मिळणार. अरे नाव सांग, 2 कोटीचा प्रश्न आहे. अरे तूच म्हणतोस ना, नात्यांपेक्षा व्यवहार महत्वाचा. मग नाव सांग मला. वेळ नाही माझ्याकडे, लवकर. तुझं नाव मी नाही सांगणार कोणाला, शब्दाचा पक्का आहे मी. ठीक आहे मग, डील कॅन्सल. संजय, संजय जय कामेरकर नाव आहे तुझं माझं. संजय कामेरकर म्हणजे माधव कामेरकरचा सख्खा चुलत भाऊ. यस, तोच. थँक्यू मित्र, कृष्ण तुझं भलं करो. एक्सक्यूज मी. हॅलो मिस्टर, तुम्ही नक्की आहात कोण आणि हे सगळं कशासाठी करताय? उत्तर तुझ्या खिशात आहे. बाजूच्या काकूने दिला होता. बाग ना, शांत हो बघू का. अग रान गिळून टाक, आज आपला विजय दिवस आहे. अग हे बघ, आज आपण जे काही केलं ना, त्यामुळे आपल्या दोघांचीही नावं इतिहासाच्या पुस्तकात कायमची कोरली जाणार आहेत. बबलूच्या इतिहासाच्या पुस्तकात आपली नावं कोरली जाणार आहेत. मेबी आपण हे जे काही हसतोय ना, हे हसू त्या कामेरकरांच्या चेहऱ्यावरून ना आता नष्ट होणार आहे, उलीच होणार आहे. बघ मला नडत होते सगळे, माझा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणण्यासाठी त्या मिथिलाने, त्या आत्याने आणि नाही ना हा असा मला फणस सोलायला लावला. पडी माझा अपमान आहे बेबी. आता त्यांना कळणार आहे, जेव्हा स्वतःच्या डोक्यावरच छप्पर नाही सहत निघून जाताना तेव्हा कसे आपण उघडे पडतो त्याची जाणीव होईल. बघ आता त्या वृंदा, एक काम कर, तू कामेरकरांसाठी ना थोडस फळस देच. असं म्हणतात ना की घराच्या बाहेर पडण्याच्या आधी गोड खाऊन बाहेर पडावं. दे तू थोडस फणस दे कामेरकरांसाठी. हे
निर्मला ग, प्रत्येकाला स्वतःचे टेन्शन्स असतात. खामकरच्या मुलीचं बऱ्याच वर्षांनी लग्न लागतंय, त्यामुळे तो गडबडीत आहे. प्रधान 3 महिन्यासाठी लंडनला त्याच्या मुलाकडे चाललाय, त्यामुळे तो बिझी आहे. राहिले कोण? वाडकर आणि भिडे. आता भिडेला तर यातलं सगळं माहिती आहेच. भिडे खर सुद्धा शोधायला लागलाय आपल्यासाठी. मग शेवटी मित्रच कामाक येतात रे बाबा माझ्या. त्यांना पण बघ, ऋषिकेश रावणगा सांगला घर शोधा म्हणून. संजय कधी नव्हतो आपल्या मदती गेलो मारे, पण मिथिला त्याची मदत घेऊची नाही असा. बॅरिस्टर बाय माती, आपण घराबाहेर पडलो आणि रस्त्यावर येलो म्हणजे मग हे काय करूच सांग माका तू. अरे विमला ग, होईल काहीतरी. नाहीतर गावाकडचं तुझं घर आहेच की, सगळेजण तिकडे जाऊया. अरे घर तो काय बंगलो असा माझ्याकडे येऊन राहू असा रे काय करतोस? छोटासा घरच आता इतक्या माणसांग कसा पुरतला. आणि दुसरी गोष्ट, माझ्या पोरांना आता सुपारीचं धंदो सुरू केलवा. एका खोलीत सगळं सुपारी भरलेली असते. आणि दुसरा म्हणजे माझी सून असा मग तिची बहीण पण रवा केली. आणि माझे नातू सोन्याचे जिलगे दोन मोठे मारे. कसा घर पुरता ना तूच सांग मारे. ठीक आहे ठीक आहे, कळलं सगळं कळलं मला. रे ना मग वाईट वाटण घेऊ नको हा तू. मी बोलतय असा म्हण, तू उगाच गावच्या घराची स्वप्न बघू नको. हायसरच काहीतरी बघ, जमताला हायसर. हा चल. काय इतक्या फास्ट? अगं पण काल तर बोलणं झालंय ना आपलं की आपल्या घराला काही होणार नाही म्हणून. वाईट गोष्टीच पटापट घडतात रे अद्वैत, चांगल्या गोष्टी घडायला खूप वेळ लागतो. असो कालपासून पॅकिंग करते माझं आणि माहीचं सगळं सामान कपडे सगळं भरून होत आहे. अगं पण ताई एवढ्या अचानक कुठे जाणार आता? नवीन घर बुक केलं ना तेव्हा माधव म्हणाला होता ही जागा सोडणं फार अवघड जाणार आहे. आत्ता कळतंय, आपलं माणूस असतं ना तेव्हा भिंतींना रंग असतो, पडद्यांना सळसळ असते, घराला घरपण असतं. ते माणूसच नाही म्हटल्यावर घराचा या जागेचा काहीच मोह उरला नाही आता. पण तुला सांगू का, माधव आहे माझ्यासोबत. आता कुठेही गेलो ना तरी त्याच्या आठवणी आहेत माझ्या आत. मी त्या सगळ्या आठवणी घेऊन इथून बाहेर पडणार आहे. आणि जिथे जाऊ ना तिथे आमच्या आठवणींचं जग उभं करेन मी. खरंच हॅट्स ऑफ आहे यार ताई तुला, खरंच ना. बरं आई प्लीज स्वतःची काळजी घे प्लीज. आणि हो काही लागलं तर मला कळव, मी आहे. ओके बाय. अगं संजय दादा आलाय खाली, त्यांनी एक जागा बघितली आहे. जर सगळं नीट असेल तर आज शिफ्टिंग करायचं का? ठीक आहे, मी ऑफिसला कळवते सुट्टी घेते म्हणून. हो तू पुढे, मी आले. ठीक आहे मग मी आहे, तू ये. चला माधव कामेरकर, इथून पॅकअप करून नव्या जागेत जायची वेळ झाली. तात आहो, नवीन घरात जायची वेळ आली म्हणून वाईट नका वाटून घेऊ. नाही पण काय संजय, तिथे माझी बाग म्हणजे ह्या कुंड्यांना तिथं जागा आहे ना रे. त्यात सगळंच कसं मिळेल? पण हा मासळी बाजार अगदी जवळ आहे बरं का, म्हणजे दारातून बाहेर पडल्यावर लगेच. मासळी बाजार जवळ असा म्हणजे अख्खा दिवस आम्ही काय नाक दाबून बसूचा? अरे दाबू काय बोलतात ऐक मरे नीट. त्या अहो झाडांसाठी जागा नाही मिळणार इथे, शहरात माणसांना जागा नाहीये, त्यामुळे झाडांचा विचार ना आपल्याला जरा बाजूला ठेवावा लागेल. पण हा 8 तास पाणी आहे तिकडे बरं का, 8 तास. 24 तास पाणी नाहीये, 8 तास फक्त कसं चालेल? नाही हल्ली सगळीच कडे पाणी टंचाई आहे. आता तू आमच्याकडे राहायला होतीस, तुला माहिती आहे आमच्याकडे 2 तास पाणी येत. पण माझा यंग हार्ट ग्रुप म्हणजे त्याचा एक कट्टा आहे ना, पण ते तिथन जवळ आहे ना. हो दाद, रिक्षा स्टँड खाली आहे, रिक्षेत बसायचं आणि जायचं फ्रेंड्सना भेटायला. आणि नाही ना अगं तुझ्यासाठी तर बेस्ट आहे, तुझं सासर अगदी जवळ आहे तिकडून. एक मिनिट,
हा कुठला एरिया आहे नाका? संजय दादा, अरे तू काय बोलतोयस? तो एरिया चांगला नाही, मला माहितीये तो कसा आहे. आणि माहीची शाळा खूप लांब आहे तिकडून. हे बघ, ती वस्ती चांगली नाहीये, चांगली घर नाहीयेत तिकडे. आपल्याला काय करायचं त्या वस्तीशी? आपण बरं आणि आपलं घर बरं. आणि लोक चांगले नाहीयेत असं काय म्हणते सगळं? आमच्याकडे येणाऱ्या सगळ्या कामवाल्या बाया तिकडूनच येतात. काय संजय, थंयसर पाणी नाही, माशांचो वास, अशा ठिकाणी घेऊन जाता आमका तू? अग, सगळ्या प्रामाणिक कामवाल्या बाया आहेत त्या, आणि अशी वस्ती काय म्हणतेस? ठीक आहे, बघतो पॉश वस्तीत जागा बघतो. आत्या, तुझी गावाकडची 5 एकरची जमीन विक, त्या पैशात आपण भाडं भरू. चालेल? नको रे बाबा असला काय. मी माझ्या लेखा कळवलंय संग्रामात, मी आपल्या गावी जात आहे. हो नाही ना, ऋषिकेश रावांका कळव आणि जा तू आपल्या. मग हे तिघाच राहतीत ऐसर. काय रे दामो, हे आपण ठरवलेले कॉन्ट्रॅक्ट पेपर, ह्याच्यावर तुम्ही साईन करा. हे घ्या. हे मागे विटनेस पेपर, ह्याच्यावर तुम्ही साईन करा. एक्सक्यूज मी सर, हे काय लिहिलंय इथे? ह्याच्यामध्ये असं लिहिलं आहे की तुमचं घर जे सुमित्रेने विकत घेतलं आहे ते घर सुमित्रच्या नंतर सौ मिथिला माधव कामेरकर यांच्या नावावर होईल. काय गोंधळ चाललाय ना, मला मला काही कळत नाही. हे बघा मिस्टर, तुम्ही 2 कोटीचं घर 4 कोटीमध्ये विकत घेता आणि त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट मध्ये असा करार करता की तुम्ही गेल्यानंतर हे घर मिथिला कामेरकर यांच्या नावावर असेल. आणि हे बघा ना, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मध्ये असं लिहिलंय की मिथिला कामेरकर आणि त्यांच्या कुटुंबियांना यातलं काहीच कळत कामा नाही. म्हणजे हे सगळं कशासाठी? तुम्ही हे सगळं का करता? नाही म्हणजे मला खरं सांगा, तुम्ही नक्की कोण आणि तुम्हाला कोणी पाठवलं? माधवने. माधव? अरे माझ्या माधवने मला पाठवलंय. त्याने गीतेत पण सांगितलंय, जेव्हा जेव्हा धर्मावर अधर्माचा विजय होईल तेव्हा तेव्हा ते थांबवायला पण येईल. सो सगळे मोठे कामं तो करतो. हे जे सगळे किरकोळ डिस्प्युट्स वगैरे आहेत ना, त्याची जबाबदारी माझ्यावर आहे. सही. चला आता हे काम झालं. थँक्यू. पण एक अजून एक महत्वाचा डिस्प्युट सोडवायचा राहिलाय. सगळं लक्षात आहे ना? नाही रे. नाही संजय दादा, हे बघ, तू जी जागा सांगतोयस ती योग्य नाहीये. आत्याचं काही नाही, ती गावाला निघून जाईल. पण माही, वैनी, तात सगळ्यांचा विचार नको करायला. माही मोठी होती, आता ती ती त्या वस्तीत नाही राहू शकत. ओगे बाय, सगळं विचार करूचो पत्कर तू आणि त्या बॅरिस्टर बाईनीच घेतला. आमका काय कोणाची काळजीच नाही. आणि मी तरी कुठे म्हणतोय की आयुष्यभर तिकडे राहायचंय. आपण 11 महिन्यांचा कॉन्ट्रॅक्ट करू आणि मग पुढची जागा बेटर शोधू ना.